व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चहा घेतेस ना? आली वाटत. अग आले आई किल्ल्या. हे मला वाटत नाही आज देवकी शाळेत येईल म्हणून. का हो, तब्येत बरी नाही? जरा असंच. बर, मी येते. ये. काय ग, बरं वाटत नाही आहे का तुला? नाही ग. अगं मग चेहरा का असा आजारासारखा वाटतोय? जा बघू, तू आज जाऊन पड. जा जा. काही काय आई, वाजले बघ किती. शाळेत जायला हवंय. काय शाळेत जायला हवंय? तू काय शाळेत जाणारी पोर आहेस का? एखादा दिवस आराम केलास तर काही बिघडणार नाहीये.
गार्गी उठली? ती कधीच मॉर्निंग वॉकला गेली. मी पण अंघोळीला जाते, तयार होते. आई आई आई, तू कारगिलला ह्या पावसात पाठवलंस? अगं, हे काय शहर आहे का? तुला माहिती ना इथला पाऊस कसा असतो ते? माणसं बेघर होतात का या पावसात? कसं पाठवलंस तू तिला या पावसात? अगं देवकी, आई रंग 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 शब्द भी
शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबाना येतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होनी जातात सर येते शेकार आई ए शेकार ए आई ए चिरिया आई ग अरे चेष्टा कर नकोस बाबा कुठे आहेस तू कुठे असणार माझे लाल परीला चेक करत होतो का रुसले वाटत पुन्हा उलट खुश आहे थोडंसं तेल पाणी मस्का पॉलिश करा लागतं तिला मस्का आणि तो कशा पायर गार्गीला पोहोचवायचं पुण्याला जोखमीचं काम आहे गार्गीची लाई काळजी घेतोस रे तू घ्यायला नको आता आईची भी घेत जा की कधी कधी सुन आणखी ती घेईल तुझी काळजी बरोबर मग आणखी बाबा तूच एखादी हुडकून त्याचीच तर तयारी चालू आहे बर चला आता आधी नाश्ता करून घ्या आणि मग काय हुडकायचं ते हुडका बघा चला चल काय रे तुझी तब्येत बरी आहे ना का काय झालं नाही डोक्याला हे तू तिच्या बरोबर जातोयस म्हणून मी निर्धास्ते तेव्हा काळजी घ्या आई आई कॅन टेक केअर ऑफ मायसेल्फ ए गार्गी जरा शांत राहा आणि शांतपणे आईचा निरोप घे आता नेहमीप्रमाणे 24 तास तू आईला भेटू शकणार नाहीयेस हा अधून मधून येऊ शकशील तू पण काय तुला अलर्ट करतोय घाबरवत नाहीये ए शिर्या ऐकून घे माणसांची विशेषतः आपल्या माणसांची लांब गेल्यावर खरी किंमत कळते कळलं हो ना मावशी सांगा तिला आणि जाते कसे गाडी आहे ना माझी ती खटारा ए भांडू नका नीट सांभाळून जा चला चल आई जप ग स्वतःला तुला कॉफी वगैरे काय पाहिजे नाही फक्त पाणी आण आणि प्लीज लवकर ये ओके ही पोरगी कोणाची ही श्वास नाही राहिला तरुण पिढीचा आय ब्या भानपणे गाडी चालवतायत काय करता काय हो अहो तुटेल माझी गाडी बसू नका तुम्ही चांगली आहे की गाडी हो आणि ब्रेक पण चांगला दिसतोय गाडीचा हो लागतो कधी 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 म्हणजे मगाशी लागलेला दिसत नाहीये चला चला लायसन काढा लायसन्स अहो काही चुकलं असेल तर काहीतरी घ्या ना मिटून टाका ना हो ए आपल्याशी काय द्यायचं बोलायचं हा बोला ना काय द्यायचं काय ए खबरदार एकदा सांगितलं ना काय द्यायचं नाही आपल्याशी काय द्यायचं बोलायचं त्यायला एक तर दिवसाभरात एवढ्या गाड्या जातात येतात नंबर लक्षात ठेवताना डोक्याची फार जत्रा होती आपल्या काय नाव काय म्हणला माझ शेखर आणि बायकोचं काय सुमन का त्याला काय रस्त्यावरती रोड शो चाललाय वाटलं का काय ग्रेट इंडियन लाफ्टर शोचा ए हसू नको दात काढतोय चल लायसन बघू लायसन बघू अहो पण काय चुकलं काय काका ते तरी सांगा ना लायसन कशाला मग काय चुकलं त्याला पिवळ्याचा पार लाल झाला तरी तुमची आपली डोंबिवली फास्ट चालली नाही नाही अहो सिग्नलच्या बाजूने गेलो आम्हाला सिग्नल दिसला सुद्धा नाही सिग्नल होता का सर नव्हता पण सिग्नल दिसला नाही नाही अरे काय ब्लाइंड गेम चालला होता का काय रस्त्यावर तुमचा ए चल 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 मी शेषचं नाव सांगून लवकर बोल काय हॅलो मी याची मिसेस नाहीये हा माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि खरंच याची काही चुकी नाहीये चायला विशेष नाहीये होय तरीच तरीच म्हणलं हा काय तुमचा नाव साचा नावरा दिसत नाही चांगलंय 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 चांगल्या घरचे दिसताय ठीक आहे या याला सोडून देतोय पुढच्या याला पिवळ्यालाच थांबायचं बघा हो चांगल्या घरच्या आत म्हणून सोडतोय हा पिवळ्याला दिवसेंदिवस हे क्षण
त्या आईला एक तरी गिराईक सोडून द्यावं लागतं फुकटात राव हो ना हा असू द्या असू दे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम गोलमाल टाकलो आहे वन यंदा कर्तव्य आहे बघितलंस नवरा बायको सारखे न दिसता आपण बऱ्या घरचे दिसतो ना म्हणून सोडलं त्याने ए शिर्या तरी नवरा बायको आपण कधी दिसूच शकत नाही ना चल चल लवकर चल चला What the hell is this? Mind your language, Rupa. आप कुछ भी बोल सकती है आई एम माइंडिंग माई लैंग्वेज ओरडू नकोस शांतपणाने बोल मी ओरडत नाहीये मी शांतपणेच बोलते हे बघा तुम्ही मला रिमार्क पास केला होता दॅट्स व्हाय आई लॉस्ट माय कंट्रोल यू शुड क्यों फुकट नहीं रहती हूँ पैसे देती हूँ यहाँ पे और ये वर्किंग वुमेन्स हॉस्टल है कोई गर्ल्स कॉलेज हॉस्टल नहीं है वर्किंग वुमेन्स का भी कोई टाइम होता है तुझे येण्या जाण्याला तर काही तालतंत्रच नाही है मॅडम माझ्या शिफ्ट ड्युटीज राहतात तुम्ही सांगा मी काय करू सांगा सांगा ड्युटी नसते तेव्हा सुद्धा तू वाटेल तेव्हा येतेस विदाउट प्रायर परमिशन मॅडम परमिशन लेकर भी गई और लेट आई तो आपको चलेगा हाँ हे बघ मला तुझ्याशी वाद घालायचा नाही तुझा तो पसारा आवर तुझ्या रूम मध्ये नवीन मुलगी येते तुझी रूम पार्टनर म्हणून वाव अ न्यू गर्ल इन माय रूम दॅट्स कूल अब आएगा मजा क्या यू यू दो दिन में भगा दूंगी उसे गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग गार्गी नवीन ऍडमिशन का तुमच्यासाठीच भांडतोय आम्ही ही आता गेली ना ती तुझी रूम पार्टनर आहे ही मुलगी हो कारण फक्त तिच्याच रूम मध्ये जागा शिल्लक आहे कारण तिच्या रूम मध्ये कोणी राहतच नाही तिची रूम पार्टनर म्हणून शक्य दुसरी रूम पार्टनर कधी मिळेल हिला कशाला शिर्या मी करीन ऍडजस्ट अग बर पेरेंट्स किंवा गार्डियन नाही आलेत का बरोबर हा शेखर हाच माझा गार्डियन हां हो कॉलेजमध्ये माझी सही आहे ठीक रजिस्टर भरा आणि सही करा दोघांनी बाकीचे नियम तुम्हाला माहितच आहेत हो आणि काही अडचण असेल तर मला भेटा हां थँक्यू मॅम इथे नाव लिहायचं शिर्या एज ऍड्रेस इथे लिहायचा ठाणा आणि नॅशनॅलिटी भारतीय तो हाय आई एम गार्गी योर रूममेट कितने दिनों के लिए ऍडमिशन तर एका टर्मचं घेतलंय तेवढे दिवस तरी डेफिनेट आहेत माझा कुठचा बेड जिस पर कम सामान आहे नाव काय रूपा रूपा भट्टाचार्य बेंगॉली तो क्या बहुत मजा आएगा जर मराठी असतो ना तर आपल्या बोलण्याचे विषय लवकर संपले असते पण मला मराठी येतं आई माझी मराठीच वडील बंगाली मग तर अजूनच मस्त मस्त काय दॅट यू कम टू नो हे बघ कॉल सेंटरला माझी शिफ्ट ड्युटीज असतात मॉर्निंगला पूजा पाठ लेट नाईट पार्टीज FM इथे तुझा अभ्यास होणार नाही डोंट यू वरी मी असं बघेन की तुझी ऑड टाइमची नोकरी करून जेव्हा तू परत येशील ना तेव्हा तुला डिस्टर्ब होणार नाही ओके व्हॉट मला काय मी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करीन ए मेहरबानी नको आहे मला तुझी अँड डोंट बी सो काइंड टू मी ओके तेरे को जो करना है तू कर मुझे जो करना है मैं वो करूंगी मी जरा रूम आवरू लिसन वन थिंग या देवांना तू हात सुद्धा लावायचा नाही इज दॅट क्लिअर नमस्कार केला तर चालेल पॉसिबल व्हेरी गुड जमेल नंबर 28 यस मॅडम नंबर 29 यस मॅडम नंबर 30 यस मॅम ओके आता आज आपण नवीन विषयाकडे एक्सक्यूज मी मॅम 31st नंबर तुम्ही घेतलाच नाही न्यू ऍडमिशन या नाव काय गार्गी देवकी देसाई काय गार्गी देवकी देसाई गार्गी देवकी देसाई हो ओके okay.
जबरदस्त गार्गी देवकी देसाई म्हणजे वडिलांचं नाव देवकी आईचं नाव अच्छा कुठे कुठे क्लास मध्ये अरे नाही ती बघ ती काय तिकडे ती बघ ना ती उभी आहे ती आलोच हो ना मला पण तेच आवडतं हॅलो गर्ल्स हॅलो एक्सक्यूज मी ऑटोग्राफ प्लीज आणि प्लीज तुमचं पूर्ण नाव लिहा गार्गी देवकी देसाई वाव आवडलं मला म्हणजे तुमचं नावही आणि नाव सांगण्याचा कॉन्फिडन्स आहे गुड आपण आकाश ओ पूर्ण नाव आकाश मोहन रानडे तुमच्या नावातली गंमत नाहीये आहे आपलं चार चौकांसारखं एक साधस कौतुक आहे की टोमणा ओ नो नो प्लीज कौतुक कौतुकच टोमणे वगैरे मारणं ना मुलींचं काम आहे एक्सक्यूज मी ऑर्डिनरी टिपिकल मुलींचं काम आहे यू ऑल आर स्पेशल यू नो ऍक्च्युली आम्ही इथे जरा बोलत होतो ओ अच्छा अच्छा आय मीन इट वुड बी नाईस इफ यू कुड एक्सक्यूज अस का मीही तुमच्याच वर्गात आहे आणि गार्गी देवकी देसाई असं नाव सांगणाऱ्या मुलीने मुलगा मुलगी असं डिस्क्रिमिनेशन करणं ना आणि कसं आहे गार्गी अरे तुरे केलं तर चालेल ना आय होप यू डोंट माइंड सी म्हणजे तू यांच्या घरी जाऊ शकतेस या तुझ्या घरी येऊ शकतात पण मी तर तुला कॉलेजमध्येच भेटू शकतो ना आणि मला असं वाटतं गार्गी की येता जाता शिट्ट्या मारणाऱ्या आणि कमेंट्स पास करणाऱ्या मुलांपेक्षा स्वतःहून हात पुढे करून आलेला हा आकाश मोहन रानडे केव्हाही उत्तमच Isn't it, girls? Yes! See that? Anyways, bye-bye. This? That's for you. Hi, Shirya. कुठे होतीस इतका वेळ अरे जरा कॉफी पीत बसले ना म्हणून उशीरच झाला कोणाबरोबर हा मीच मी आरती अपर्णा तुला माहिती आहे आज कॉलेजमध्ये काय झालं काय झालं आमच्या कॉलेजमधला एक येरचाप मुलगा भेटला मला तसा आमच्या वर्गातच आहे तो पण अगदी तुझ्यासारखा येरचाप येरचाप नाही रे गाड्यांचं खूप वेड आहे त्याला रोज वेगळी वेगळी गाडी घेऊन येतो आणि आज कुठली तरी बाबा आदमच्या जमान्यातली गाडी आणली होती आणि त्यांनी काय केलं माहितीये का सगळ्या मुलांसमोर त्यांनी माझा ऑटोग्राफ मागितला असा डोक्यात गेला ना तो हे बघ गार्गी तू इथे अभ्यास करायला आलीस 8 दिवस पण झाले नाही तुला इथे येऊन तू अभ्यासाकडे नीट लक्ष दे ती उणार मुलं आहेत त्यांच्या नादी हॅलो आता प्लीज तू आजोबांसारखं बोल नकोस मी फक्त तुला त्याच्याबद्दल सांगते ना बरं बाबा ते जाऊ दे हे घे मोबाईल माझ्यासाठी येस माझा आपल्या घरच्यांचा तुझ्याशी कॉन्टॅक्ट राहा म्हणून हा मोबाईल तुझ्या आईने तुला दिलाय हो महत्वाची गोष्ट आउट ऑफ कव्हरेज एरिया राहील असं मोबाईल हॅलो माझ्याकडे लक्ष आहे ना तुझं हे बघ मोबाईलवर सतत गेम खेळत बसायचं नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेनू कळलं आणि तू प्लीज आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस माझ्यासाठी एक भेळ सांग ही भेळच आहे मग शेवपरी सांग छान आहे रे हॅलो हॅलो कोण बोलताय हा गार्गी कसं काय विसू मामा बोलतो विसू मामा मी गार्गी बोलते आहे आई कुठे आहे आय आय तू होल्ड करा बाळा मी बोलवतो लवकर बोलव नाही तर कार्ड संपेल हा हा बोलवतो बोलवतो होल्ड कर गार्गीचा फोन आला तू बोलतेस आत्ता नाही मी रात्री फोन करते सांग तिला गार्गी आई कामात आहे तुझा निरोप सांगतो हा मी तिला बिसू मामा मी नवीन मोबाईल घेतलाय मोबाईल घेतला हा सांगतो सांगतो बर बाळा बर गार्गीने मोबाईल घेतला एकदम खुशीत होती मला माहिती रे तारा ए बाई आलो आलो अगं ये लवकर काय ग सरला का नाही येते शाळेत आव घरामध्ये पाहुणे आले होते ना संधी काम माझी एकलीवरच पडली आणि संधी धांदल उडाली माझी अगं पण शाळा बुडून कसं चालाल तिचा बाबी म्हणाला बुडू दे की शाळा असं करू नका आता पाहुणे गेले ना आता कसली काळजी करता आता पाठवतेस उद्यापासून शाळेत अगं मुलींनी शिकून पुढे काय करायचं असला विचार करणं सोडून दे आता हल्ली मुलांच्या बरोबरीने मुली पुढे चालल्यात
टीव्ही बघतेस ना? वय वय हा मग. आणि समजा इतकं शिकूनही उद्या तुझ्या मुलीला घरात बसूनच संसार करायची वेळ आली तर ती तिच्या मुलांना शिकवू शकेल, त्यांचा अभ्यास घेऊ शकेल. एका मुलीने शिकणं म्हणजे अख्ख्या घराने शिकण्यासारखं असतं तारा. कळला? वय वय कळला. बघ उद्यापासून सरला मला शाळेत दिसली नाही ना तर मी परत परत इथे येत राहीन. मी दमणारी बाई नाहीये. पाठव तिला. हा पाठवते. चल. घरी फोन केला होता. अरे केला होता. गार्गी, गार्गी कुठे होतीस तू? एक तास तुझी वाट बघतोय मी इथे. निदान एक निरोप तरी ठेवायचा काउंटरवर. ब्रदर. ए हाय डूड आकाश. ही इज माय बेस्ट फ्रेंड. हां शिर्या. ए आई मीन शेखर. ओ हाय शिर्या. शेखर बेस्ट फ्रेंड. हां प्लेजर मीटिंग यू. नाइस बँड डूड. एक मिनिट. उद्या सकाळचं नक्की आहे ना? 10 वाजता कॉलेजमध्ये. ओके मी वाट बघतो. हा ओके बाय शिर्या. शेखर शेखर बाय बाय. नाईस जॅकेट ड्यूड. वर्साची. हा इट्स ओके. एक्सक्यूज मी. बाय बिप्स. यू टुमॉरो. ए गार्गी, हे हॉस्टेल मुलांचं की मुलींचं आहे? हा कोण इथे काय करतोय? जाऊ दे ना शिर्या. मी जाऊ, मला उशीर होतोय. हा हा जा. ए काय लागलं तू फोन कर. आणि आता बाय. हाय हाय. अरे थोडं बघ, मुझे भी दे दिया करो जानी. अरे यू आर माय रूममेट. रूममेट नहीं, वॉचमैन. रूम वॉचमैन यू से. अरे जिस लड़की को दो दो बॉयफ्रेंड हो उसे लेडी रूम पार्टनर की क्या जरूरत है? कुठल्या मुलीबद्दल बोलतेस तू? अरे वा, 100 नाही तर 2 चुहे खा रही है तू. और रुबाब हज को जाने का? मला कळेल अशा भाषेत बोलशील जरा. काय भानगड काय मला जरा सांग बरं. भानगड काय? आकाश माझा क्लासमेट आहे. आणि शेखर, शेखर यू नो ही इज माय गार्डियन. या गार्गी, तू रेक्टरशी नाही बोलत आहेस? माहिती आहे, पण सीबीआय वाल्याने जरी विचारलं ना तरी हेच सांगेन. जाने दो, कहानी में जब ट्विस्ट आएगा तब बता देना. आज माझा ऑफ डे आहे. तू माझ्यासोबत पब में चलतेस का? तुझ्या बरोबर पब मध्ये यायचं की नाही हा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की मी तुझ्या बरोबर पब मध्ये का येऊ. आणि हे जर शिराला कळलं ना तर तो त्याला मार गोळ्या प्लीज. आणि तू एकदा येऊन बघ, एकदा. जर तुला नाही आवडलं ना तर नेक्स्ट टाइम ते काल दे. ओके ओके. तुला सांगू देवकी, या उजाड माळावर बगीचा फुलवायचं तुझं स्वप्न वाया जाणार आहे. अगं या पोरांना शिकायचंच नाही आहे आणि त्यांच्या आईबापांनाही वाटत नाही आपल्या पोरांनी शिकाव. अगं पण आई, त्या दोघांनाही पटवून द्यायचं हेच तर माझं काम आहे ना. काम कसलं? नाहीलाच. या आडगावात नाहीतर येतंय कोण नोकरी करण्यासाठी? सरकार पैसा देतंय तेव्हा कुणीही सोम्यागोम्या उठतो आणि सांगतो चला चला खेड्याकडे. तुझ्या आधी इतके जण आले होते, टिकले? आई मी इथे टिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी आले. तू म्हणतेस तसा नाईलाज होता माझाही, पण ती नोकरी मिळेपर्यंत. पण आता ही नोकरी म्हणजे फक्त नोकरी नाही आहे माझ्यासाठी, हा माझा ध्यास आहे आई. अगं मी माझ्या एका दुःखाने कोलमडून गेले, पण इथे येऊन पाहिलं तर इथल्या लोकांच्या आयुष्यात दुःख आणि दैन्याचे पहाड आहेत.
शिक्षणाने ते पूर्ण दूर जरी नाही झाले तरी ते चढून वर जायची हिम्मत तरी येईल त्यांच्यात. तुला आनंद मिळतोय ना या त्रासात? मग झालं तर सोस त्रास. गार्गीला फोन केला. अरे बघ, या सगळ्या धावपळीत राहून गेला, आत्ता करते. जगाची मुलं पंखाखाली घेताना स्वतःचं मूल पंखाखालून उडून जाणार नाही ना याची काळजी घे म्हणजे झालं. हो गाई. जेवणार आहेस? नको, दूध दे फक्त. तुम्ही घ्या जेवण. कोण आहे ते? कोण आहे ते? कोण आहे ते? अरे समोर या. विशू, कोण होता? कोणी मारलं तुला? अरे काय झालं? विशू, विशू काय झालं? काय झालं? आई हा कुठे आहे? आई आला औषध. मस्त वाटत आहे. ए गाडगे, सिगरेट दे नाही प्लीज. ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग आय वॉन्ट इनाफ रूपा, प्लीज सांभाळ स्वतःला. सांभाळ कशाला? कुणासाठी? यू वॉन्ट मी टू कंट्रोल माय सेल्फ. हे बघ गागे, यू आर यंग, यंग लाईक बॉयज, यू नो, ते जे धमाल करतात लाईफमध्ये तसंच आपण करायचं हॉस्टेल लाईफमध्ये. तुला माहीत आहे ह्याचे परत काय होणार? वय शादी, वय हजबंड, बच्चे, घरेलू काम, नंतर नवरात सिगरेट ओढणार, आपण दूर बघणार, नवरात दारू पिणार, आपण क्रॉकरी सांभाळणार किचनमध्ये. So this time, baby, we should freak out, enjoy ourselves. We should have food, fun, smoke, drink. Just shut up, Rupa. Tu mukhetane var chal. Chal na. Arre dale. Itni behrami se bhi pesh bata. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथनाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय देवी महिषासुर मतनी, सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी, जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुर मतनी, सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी, जय देवी जय देव. बोलता, ज्यावेळी मी या रूममध्ये आले तेव्हा पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतंच की तुझ्या या देवांना हात लावायचा नाही म्हणून, आणि मी तुला विचारलं होतं की नमस्कार केला तर चालेल. पण रूपा, आज मी दोन पावलं पुढे जाऊन या देवांची पूजा केली. कारण? कारण मला या देवांचीच दया आली. तुझ्या या अशा बेताल वागण्यापुढे यांनी हात टेकलेत असं वाटतं. असं वाटतं की देव तुझ्या सोबत नाहीच आहेत, तुझ्या कैदेतच अडकलेत. आय एम सो सॉरी रूपा, बट युअर वॉर्शिपिंग इज जस्ट लाईक अ क्रिमिनल डुईंग इज पूजा अँड ऑल दॅट. क्या करती हो तुम? ऐसा क्या करती हो जो भगवान तुम्हारा साथ दे? अगर इस दीवार पर तुम और भगवान की तस्वीर लगाओगी ना, तब भी कुछ नहीं होगा. तुझं नेमकं कसं झालं माहितीये रूपा? इतरांना जसं गृहित धरतेस ना, तसं या देवांनाही गृहित धरतेस तू. इट्स लाईक वन रिच्युअल इज इनफ फॉर यू अँड यू रिलाय ऑन हिम. दोन ओळींची छोटी गोष्ट सांगते तुला. एकदा मानव आणि देव यांच्यात मोठी लढाई झाली. तेव्हा मानव देवांना खूप भारी पडले. देवांची पळताभूई थोडी झाली. मग देव इकडे तिकडे लपण्याची जागा शोधू लागले. आणि शोधता शोधता मानवाच्या हृदयात जाऊन लपले. तेव्हापासून देव मानवाच्या हृदयात आणि मानव देवांच्या शोधात भटकतोय. पण मानवाला स्वतःच्याच हृदयात डोकावून पाहायचं कळतच नाही.
अंडरस्टँड? नाही म्हणजे संस्थेचा इतिहास जर लक्षात घेतला नाही म्हणजे तर मला काय म्हणायचं आहे. संस्थेचं उद्दिष्ट शिक्षण आहे. तर मग हे जीव घेणे हल्ले होण्यामागचं कारण काय मिसेस देसाई? त्याचं कारण माझं वैयक्तिक कोणाशी भांडण वगैरे नाही आहे, त्यामुळे ते संस्थात्मकच आहे. याचा अर्थ संस्थेच्या काही कारणांमुळे तुमच्यावर हल्ला झाला असं सुचवायचं काय तुम्हाला मॅडम देसाई? मी काही सुचवण्यासाठी नाही, पण या हल्ल्याच्या मुळाशी जाता यावं म्हणून सांगते. देसाई मॅडमवर झालेला हल्ला लक्षात घेता आपण त्यांना पोलीस संरक्षण द्यायला नको. माफ करा, निर्भयतेने जगण्यासाठी अभय मागण्याची मला गरज वाटत नाही, माझा तो स्वभावही नाही. आणि मला मारलेला हा दगड मी माझ्या या संस्थेवर, शिक्षण कार्यावर आणि स्त्री शक्तीवर मारलेला दगड समजते. आणि मग अशा दगडाच्या कितीही राशी पडल्या ना तरी देवकी देसाई आपल्या निश्चयापासून तसुभरही हलणार नाही. पण हल्ला संस्थेच्या मालमत्तेवर अथवा विश्वस्तांपैकी कोणावरही नव्हता, फक्त तुमच्यावर झाला, हे कसं दुर्लक्षित करता येईल? मी आज इतकी वर्ष या गावात राहते, उघडं पुस्तक आहे माझं आयुष्य. म्हणजे माझ्यावर झालेला हा हल्ला संस्थेच्या मालमत्तेवर किंवा तुमच्या कोणावरही का झाला नाही याचं कारणही स्पष्ट आहे. ही शाळा जर बंद झाली तर ही जागा त्यांच्या हातात जाणार, आणि जोपर्यंत मी ही शाळा चालवते तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही. त्यामुळे मग मला संपवायचं. बस बस. नमस्ते मुलींना, कशा आहात तुम्ही? मी मस्तच. बरं का, नवीन कविता वगैरे शिकलात की नाही? चला मग म्हणून दाखवा. व्हेरी गुड. काय गो मध्ये मध्ये खेळताय? अरे गार्गी, ते राहू दे. काय झालं? कशाच? अरे डोक्याला हे बँडेज का आहे? हे पडलं, पाय स्लिप झाला आणि पडलं. बरं तू कधी आलीस? आईस भेटली का? नाही ना, जा तिकडे मोठ्या बिल्डिंग मध्ये जा, भेट, जा जा जा, भेट भेट. तुला काय झालंय आई? मला? मला काय झालंय? काय काय झालंय ना ते कळलंय मला. कोण होती ती माणसं आणि ती माणसं तुझ्या जीवावर का उठली आहेत? गर्गी, हे सगळे शाळेच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि ते सोडवायला किती माणसं आहेत. तू यात नको पडूस, तुझा काही संबंध नाहीये. पण तुझ्याशी तरी संबंध आहे ना माझा? उद्या जर तुझं काही बरं वाईट झालं तर रडण्याचा अधिकार आहे ना मला? का तेव्हाही काही संबंध नसणार तुझ्या तत्वानुसार? विल यू प्लीज टेल मी आई? तू घरी जा गार्गी, फ्रेश हो. मी पण येतेच आहे घरी, एकत्र मिळून जेवूया. गेला का राग सकाळचा? काय ना बेटा, इथल्या ताणतणावात त्रासात तू गुंतून पडू नयेस म्हणून तुला या सगळ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. ऐकतेस ना? आजीने चांगलं समजवलंय मला. पण तेच जर सकाळी तू मला जवळ घेऊन समजवलं असतंस ना तर मला जास्त आवडलं असत. एनिवेज, आज जर बाबा असते तर तुझ्यावर हल्ला करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती.
ए आई काय ग? मी परवा पुण्याला आयुकात गेले होते. तिथे खगोलशास्त्रावर खूप चांगलं काम चालू आहे आणि तिथला परिसर इतका सुंदर आहे. आणि तुला माहिती आहे, डॉक्टर नारळीकरांनी न्यूटन ज्या झाडाखाली बसला होता त्या सफरचंदाच्या झाडाचा एक वंश आणून तिथे लावलाय. कुल ना? अरे वा, बघायला हवं. म्हणजे खरं तर आपल्या शाळेतल्या मुलींनाही दाखवायला हवं. आणि तिथेच मला त्या संस्थेची वेबसाईट सुद्धा मिळाली. कुठल्या? जिथून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने एखाद्या तयाराला एक नाव देऊ शकतो, एक ओळख देऊ शकतो. येस, मी सुद्धा मध्यंतरी ना कुसुमाग्रजांच्या नावाने एक तारा ओळखला जाणार असं कुठेतरी वाचलं होतं. त्याचं काय? आपणही एका ताऱ्याला बाबांचं नाव देऊया ना. काय झालं आई? आई प्लीज ना. मग आभाळातून बाबा आपल्या दोघींना बघतील आणि अशा चांदण्या रात्री आपणही बाबांना बघू शकू. किती वर्ष झाली का बाबांना जाऊन? 20. 19 की 20? तू म्हणालीस मी झाली आणि बाबा गेले. सांग नाही, बाबांनी मला हातात घेतलं होतं. माझी गोळी घ्यायची वेळ झाली आहे. गारठा वाढत चालले, तू पण आज झोपल चाल. काय ग, काय झालं? अग, काय झालं बाळा? नेहमीच साची, बाबांचा विषय काढला की आई अपसेट होते. आजी, मला नेहमी एक प्रश्न पडतो, आपल्या घरात एकतरी बाबांचा फोटो का नाही? सांग ना, का नाही? तुझ्या आजोबांचा तरी फोटो कुठे आहे बाळा? तिला आपल्या भावनांचं प्रदर्शन केलेलं नाही आवडत. सावित्रीबाई, जरा काळजी घ्या स्वतःची. उगी झापळ करू नका. आता तिला काय काळजी घ्यायला सांगते? आता मीच तिची काळजी घेणार. हो गार्गी, लाडवा चढाबा नेतेस का ग माझ्या शिऱ्यासाठी? हो, प्लेनने जायचं असताना तर प्रॉब्लेम आला असता. आपल्या एसटीत काय कितीही सामान ठेवू शकतो. किती सामान ठेवू शकतो? सांभाळून न्यावं लागेल. पुण्याचे भामटे प्रसिद्ध आहेत. बारीक लक्ष ठेवावं लागतं. हो ग, पण जर आई साहेबांना सांगा त्यांची लेख निघाली आहे पुण्याला चालली आहे शिकायला. काय आहे की नाही? सासरला जायला निघालीस ना तरी ती हातातलं काम टाकून यायची नाही. झाली निंदा नाल्यास ती करू. अग, तू जाणार आहे आठवणीत लख होत, पण म्हटलं मी उशिरा आले तर तू तेवढाच वेळ घरात थांबशील आणि मग तुझ्या सहवासाचा लाभ मिळेल आम्हाला. थँक्स आई. सावकाश सा बेटा. टेक केअर. सावित्रीबाई, टेक केअर. सांभाळून जा. आता उगाच रडू नकोस. चल चल सांभाळून जाग. हो येऊ ताई. ये. आता काय आकाशातल्या चंद्रताऱ्यांमध्ये स्वतःचा बाप शोधायचा नाद लावणार आहेस तिला? अग, किती पद्धतीने तिच्याशी खोट बोलशी तिचा बाप मेलाय म्हणून. अग, काय ते खरं सांगून टाक ना. बर झालं तू आलीस गार्गी. तुझं काय झालं? काय झालं? तू घरी जाऊन आलीस की तुझं वजन वाढलेलं असतं? ए हॅलो, मी नियमितपणे वर्कआउट करते. हे बघ स्टॅलॉन. बरं, मावशीने तुझ्यासाठी हा
लाडवांचा डबा पाठवलाय. माझी आई म्हणजे आई आहे. हे लाडू खायला घालून ती मला ढेरपोट्या मेकॅनिक बनवणार. एक मिनिट थांब, तुझ्यासाठी सुद्धा एक डब्बा आहे. हे घे. ये क्या है? एंट्री रिसीट. कसली? सिंगिंग कॉम्पिटिशन. का म्हणजे जाहिरात आली होती, फॉर्म भरला, तुझं नाव टाकलं, खाली सही करून टाकली, तुझी सही केली. हे बघ, अजून तू काय सेलिब्रिटी झाली नाहीस, तो पण तुझी सही कोणी ओळखणार नाही म्हणून मी सही केली. पण तुम्हाला विचारायला हवं होतंस ना. हे बघ, या शहरामध्ये गार्डियन कोण आहे तुझा? मी. कोण आहे तू? हा, तुझ्या भवितव्याचा विचार कोण करणार? मी. कोण करणार? तू. बट दिस इज टू मच. नो नो, दिस इज थ्री मच. हे बघ, आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. वडे भजी समोसे सगळं बंद, तेलकट तिखट खायचं नाही. हा, पाणीपुरी सुद्धा नाही. मला वाटलंच होतं तू पाणीपुरी बद्दल विचारणार. सकाळी उठून रियाज करायचा, उठायला नाही झालं तर मी तुला उठवत जाईल. ओके श्रिया, कॉम्पिटिशन. मी आहे ना, तू कशा काळजी करतेस? एक दिवस तुझं मोठं नाव होणार. लता दीदी, आशा दीदी आणि गार्गी दीदी. गुड मॉर्निंग गार्गी देसाई. गुड मॉर्निंग. हे कधी शिकलात आपण? काय न सांगता जायचं, फोन बंद ठेवायचा वगैरे वगैरे. रिचार्ज केलं नव्हतं. बॅटरी? कार्ड. कार्ड तर रिफिल करतात ना, रिचार्ज नाही. जनरल नॉलेज. यप. आणि महाराष्ट्रातलं कुठलं गाव आहे जिथे रिफिल होत नाही? आहे, पण चार दिवसांसाठी जायचं होतं म्हणून मी चौकशी केली नाही. अच्छा, घरी गेली होतीस. मग मला सांगायचं ना, लाचारासारखा कॉलेज आणि हॉस्टेलच्या चक्रा मारत होतो, त्यापेक्षा तुझ्याबरोबर आलो असतो तुझा ड्रायव्हर बनून. मी गाडीत झोपू शकतो. आर यू क्रेझी? अरे तू गावाला नेऊन तर बघ, गाववाले माझ्या प्रेमात नाही पडले. हॅलो, हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं माझं गाव बंजारांची बस्ती नाही. किती चिडतेस ग तू, पर अब गुस्से में और भी ज्यादा हसीन लगती हो. बर ते सगळं जाऊ दे, चल कॅन्टीन मध्ये जाऊया. चार दिवसांची राहिलेली कॉफी प्यायची आहे. त्या अण्णाने जपून ठेवली आहे, तो विचारत होता. चल चल ना, प्लीज प्लीज. चल ना प्लीज, चल ना चल ना. हिला सागर हिला पाया पडतो, पाया पडतो तुझ्या. चल ना चल ना प्लीज, चल ना चल. आता She's all right, she's all right. She's okay. Please. All right. Here we go. दिस चार झाले माना, हो पाखरू हो ना. दिस चार झाले माना, हो पाखरू हो ना. पान पान अर्थ आणि पान पान चार झाले माना, हो पाखरू हो ना. दिस चार झाले माना, हो पाखरू हो ना.
दूर कुठे मंदिरात होई घंटारवा, उभांग वर राही काटा सरसरून दिस चार झाले मन, हो हो पाखरू होन दिस चार झाले मन, हो पाखरू होन। जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले, वाटेवर इथे तसे ठसे उमटले, दूर वेड पेसे सुरास नाही भरून दिस चार झाले मना, हो पाखरू होऊन दिस चार झाले चार झाले मना, हो पाखरू होऊन दिस चार झाले मना, हो पाखरू होऊन पान पान अर्थ आणि पान पान चार झाले मना, हो पाखरू होऊन दिस चार झाले मना, पाखरू होऊन। मी आईला खूप आग्रह केला पण ती थांबलीच नाही, आई थांबली असती ना तर खूप मज्जा आली असती। अगं हो, आमची पण ओळख झाली असती। हॅलो अभिनंदन गार्गे, खूप छान गायलीस हा तू। थँक्यू व्हेरी मच। कोणाकडे शिकतेस? अजून तरी नाही पण शिख हा नक्की, खूप छान गातेस। अगं चल चल, आपण आपली वाट बघतोय, पार्टी आहे आपल्याला। अरे चला तुम्ही चला, चला पार्टीला जायचं ना। Thanks for dropping me. Gargi. आज खूप छान गायलीस तू। गुड नाईट गार्गी, खूप सुंदर दिसतेस तू आज।
गुड नाईट स्वीटहार्ट. Hey, beautiful. Hi. Hey, guy, problem है? आपली दोस्ती इतकी नाही आहे की तू हे मला द्यावं आणि मी ते घ्यावं. Thanks. ये तो problem आहे. जपून ठेवावं लागणार. May I come in, sir? Yes, yes, come in, come in. अगदी मनापासून अभिनंदन. Thank you, sir. तुझं तर खरं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. का सर? कोणाकडे गाणं शिकतेस? सर शिकते असं नाही, आवड आहे म्हणून. कमाल आहे, तरीही पहिला नंबर. तुला जर योग्य तालीम मिळाली तर तुला तर खूप चांगलं भवितव्य आहे. सर आय थिंक यू आर प्रेजिंग अ लिटल मोर. Not at all, beta. Not at all. I'm praising the real substance. पंडित ओंकारनाथांशी माझं बोलणं झालंय. तू त्यांना ओळखतेस का? त्यांचं नाव आणि आवाज दोन्ही ओळखते मी. मग माझं त्यांचं बोलणं झालंय. ते तुला शिकवायला तयार आहे. Really? त्यांच्यासाठी चिठ्ठी तयार करून ठेवली. ओके, फायनलला मला तू पहिली यायला हवीस. सर कॉम्पिटिशन जिंकेन ना जिंकेन, पण पंडित ओंकारनाथांच्या शिकवणीच्या रूपात आपण मला खूप मोठं बक्षीस दिलं. अगं बक्षीस कसलं वेडे, आशीर्वाद आहे समज. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. डायरेक्ट पंडित ओंकारनाथांची ट्युशन म्हणजे टू मच. तुला माहिती आहे का शिर्या, पंडित ओंकारनाथ कोणालाही प्रायव्हेट ट्युशन देत नाही. आणि तुला हे माहिती आहे का की गुरुकुल पद्धतीने गेली 12 वर्ष त्यांच्याकडे फक्त 2 स्टुडंट्स आहेत. माझं गाणं न ऐकताही ते मला ट्युशन जरा तयार झाले. कुल ना, बोल ना शिर्या, तुला काय वाटतं? शिर्या बोल ना. माझ्या वाटण्याने काय फरक पडणार आहे? प्रॉब्लेम काय? तिरकटासारखा का बोलतोय तू माझ्याशी? मला कुठे तुझ्यासारखा गोड गळा आहे गोड गोड बोलायला? काय झालंय शिर्या? शिर्या तू असं का वागतोयस माझ्याशी? काय केलंय मी? तू जर असंच वागणार असेल ना तर मी निघून जाते इकडनं. आपल्याकडे दुर्लक्ष केलं की कसा राग येतो ना, हे कळलं ना तुला? बक्षीस मिळाल्या दिवसापासून मला सुद्धा असंच वाटत होतं. स्पर्धेला उतरल मी तुला भाग पडलो, तुला राग आला होता पण मी तुला इन्करेज केलं म्हणून तू स्पर्धेत भाग घेतलास. स्पर्धेच्या दिवसा पण तुला माझी गरज होती. शेवटचा बेस्टलक सुद्धा माझा होता. नम्र रतलेस आणि विसरलीस मी. नाही तू मला थँक्स म्हणाव अशी माझी इच्छा नाहीये. कॉलेजमधली चिकणी चिकणी पोर, भारी भारी कपडे घालणारी, मोठ्या मोठ्या गाड्या उडवणारे तुझे मित्रमैत्रिणी आहेत. त्यात मी कोण? शिर्या मी साधा गॅरेज मॅकॅनिक हो ना. तुला आठवत तू शहरात नवीन आलीस तेव्हा गॅरेजमध्ये रोज संध्याकाळी यायचीस मला भेटायला, माझ्या खाण्यापिण्याची चौकशी करायचीस. मला वाटलं होतं की बक्षीस मिळाल्यावर तू आवर्जून माझ्याकडे येशील, मला म्हणशील चल आपण सेलिब्रेट करूया. मी चुकले शिर्या, पण मी मुद्दामून नाही केलं. हे बघ गार्गी, यश माणसाला वेगवेगळे रस्ते दाखवत पण तेव्हा तिथपर्यंत पोहोचण्याची जी वाट असते ना
ती मुद्दन पायात बांधून ठेवावे लागते. आय एम सॉरी. आणि मी हे कायम लक्षात ठेवेन. हे बघ गार्गी, एक वेळ तू मला विसर. मी तुला नाही विसरू शकत शिर्या. आणि विसरलीस तर? तर काय, तर कान पकड माझे. तुला माहिती आज मी किती आनंदात आले होते, पण तू फक्त रडवलंस मला. सॉरी. सारगामा गमर जागत रहियो. अरे तू जागत रहियो. अरे तू जागत रहियो मनुवा. तू जागत रहियो मनुवा. तू जागत रहियो मान ले मोरी बात. मान ले मोरी बात मनुवा. तू जागत रहियो. अरे तू जागत रहियो. जाग जाग जागत रहियो मनुवा. तू जागत रहियो. जागत रहियो जग झूठा सब माया झूठी. जग झूठा सब माया झूठी. कोई नहीं तेरा गुनी दास या जग में. अरे तू जागत रहियो मनुवा. तू जागत रहियो मनुवा. तू जा जागत रहियो. मनुवा तू जाग. मनुवा तू जाग. अरे तू जागत रहियो. नमस्कार करते गुरुजी. यशस्वी भव. बैस बैस. गार्गी न तू? छान आहे ना. प्राचार्य फार तारीफ करत होते तुझ्या गळ्याची. बक्षीस बिक्षीसही मिळवलंस म्हणे. बहुत खूब. कोणाकडे शिकले आहेस गाणं? अजून कोणाकडे शिकले नाही मी. कमाल आहे. न शिकताच एवढी कमाई. काम करत असताना आई गाणं गुणगुणते, तीच सवय लागली. गुणगुणणं म्हणजे स्वरांशी चाळाच असतो. पण मेहनतीची तयारी आहे तुझी. माझी शिकवणी म्हणजे गुणगुणणं नाही, संगीत म्हणजे पूजा मानतो मी. त्यामुळे हौस म्हणून 4 दिवस शिकायचं असेल तुम्हाला कहूंगा
मत सीखना। नहीं पंडित जी, मला खरच मनापासून शिकायचे। तर मग नक्की शिकवेन। कधीपासून येणार? अगदी आज, आता, कधीही। आज नाही, आजचे माझे प्रोग्राम्स ठरलेले आहेत। उद्या संध्याकाळी ये। थँक यू सर। ये। येते मी। शुभम भवतु। Hey beautiful, तू इथे? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला हवा। तू इथे कारण मी इथेच राहतो। तू इथे म्हणजे पंडित ओमकारनाथांच्या शेजारी राहतोस? तेही असंच सांगतात, आकाशच्या शेजारी राहतो। आपला विमान नेहमीच हवेत असतं, नाही का? काय आता, पंडित ओमकारनाथांची ट्युशन मिळाल्यानंतर आपलंही विमान कायम हवेतच राहणार आहे, नाही का? तुला कसं कळलं? चेहरा बघ, चेहरा बघ, बघ किती फुललाय बघ तो। ठीक आहे, गाडीत बस लवकर। अंगावर आणखी मास चढला ना तर ट्रक आणावा लागेल मला। ओके। शिकत होते, सगळं अर्धवट राहिलं। पण कोणाकडे?
लक्षात नाही. ओमकारनाथांकडे नाही ना? नाही नाही. आई ओमकारनाथ माझे गुरु आहेत, ते इतकं छान शिकवतात ना. खरंच सुपर्ब, सिम्पली ग्रेट. माहिती आहे ते लखनौला शिकलेत. पण मी ओंकारनाथांना सांगणार आहे की तुम्ही म्हणता ही चीज फार कमी लोकांना माहिती आहे. ती माझ्या आईला भावगीतासारखी पाठ आहे. चल ग, असं काही नको सांगू, काही गरज नाही आहे. थांब थांब गार्गी, उतर. इथे कुठे आलो आपण आई? तू उतर गार्गी, उतर. तुला इथे खूप आवडेल. ये. किती छान आहे ना एवढ्या पायऱ्या. आपण कधी आलो नाही ना इथे. अगं म्हणून तर आणलं तुला इथे, मला इथे खूप आवडतं. आय एम शुअर तुला पण आवडेल इथे. गर्दी नसते काय ग दमलीस? नाही ग. गेली ना ही त्यांची पहिली बायको. अय्या काय सांगतेस काय? ही त्यांची मुलगी. मग पूजेला बसली ती कोण? ती त्यांची दुसरी बायको. आई कारगी आता आपल्या बापाची जो मिळेल त्याच्याकडे चौकशी करते. माझ्याकडे पण आलेली. इतके प्रश्न विचारले ना, माझी तर पंचायतच झाली. कशी बशी वेळ मारून नेली, पण आता तर हिरेलाच पेटली. आता तिचा मोर्चा तुझ्याकडे वळतो बघ. आजी कशी सांगत नाही तेच बघते, असं नुसतं सनसन बोलत होती. आता काय ते तूच बघ. देवकी काही वेळा सोप्या गोष्टी अवघड करून टाकते बघ. आता बघू त्या श्रीरामालाच काळजी. आई थांब. आई आई तू मला अवॉइड का करतेस? तू का करतेस असं? इतकी वर्ष खोटं का बोललीस तू माझ्याशी? का केलं सोय असं? एका जिवंत माणसाला मारून टाकलंस तू? आई तुझं पटत नसेल, पण तू माझे बाबा माझ्यापासून का तोडले? माझा नाईलाज होता. आयुष्यात अजून किती नाईलाज असणार आहे तुझे? त्याची एकदाच यादी दे. माझे बाबा कोण आहे, काय करतात, काय नाव आहे त्यांचं? वेळ आली की सांगेन. मग वेळ आली आहे असं समज. ती वेळ मी ठरवणार. आणि अशा समजून गोष्टी होत नसतात. आई दिस इज अ लिमिट ना. एक आई असून तू इतकी निर्दयी कशी? तुझ्या दोन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत मी तर लगेच निर्दयी झाले गार्गी. हो, कारण हे दोन प्रश्न साधे सुधे प्रश्न नाही आहेत, माझ्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत आई. काही जीवन मरणाचे प्रश्न नाही आहेत. इतकी वर्ष काही अडलं का त्यांच्या वाचून? कारण इतकी वर्ष तू ते खोटं माझ्या मनावर बिंबवलंस. आई आय बेग ऑफ यू प्लीज सांग माझे बाबा कोण. गार्गी कुणी हट्टाला पेटून माझ्या मागे लागलं ना
आणि मला ते द्यायचं नसलं तर मी ते देत नाही। मग मी सुद्धा बाबांसारखे मेले असं समज। गार्गी गार्गी काय हे? आजही त्याने मला ते सांगितलं नाही आहे। आता मी जीव देते। जीव गार्गी 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 समजून सांग तिला। शांत हो बाळा, शांत हो। तुम्ही दोघीही मायले की हट्टाला पेटलात ना की अगदी टोक गाठता। सांगते तुझ्या आईची सगळी गोष्ट सांगते। रत्नागिरी जवळचं एक छोटस गाव, जेमतेम 100 उंबऱ्यांच। अण्णा आज तुम्ही घरीच? शिकवणी झाली? आधी लोक कुजबुजत होते, नंतर अडून अडून बोलायला लागले। विश्वास बसत नव्हता ग, पण आज प्रत्यक्ष पाहिलं। तुझ्या वागण्याला काही सुमार? बस झालं, आजपासून गाणं बिणं सगळं बंद। अहो काय झालं? काय नाही, पोरकटपणा बस झाला एवढं सांगत होतो मुलीला। मोठी झाली आता ती। तुझ्या आजोबांच्या रागावण्यानं देवकीच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही। ती पुन्हा पुन्हा श्रीरंगला भेटतच राहिली। देवकी, मला खूप भीती वाटते श्री। अण्णा खूप संतापलेत, नुसते थरथरत होते बोलताना। मी भेटू त्यांना? नको। का? तुलाही काही बोलले तर? आजपासून तू या घरात राहायचं नाहीयेस। अहो असं काय? तुम्ही तिला पाठीशी घालू नका। 50-50 वेळा सांगून त्याच त्याच गोष्टी परत परत करते ती। तुम्ही आधी आज जा,
तुम्ही आज जा अण्णा, तू आज जा, आज जा। आज रात्रभर इथेच उभं राहायचं आहे, तुला शिक्षा। अण्णा का त्रास देत आहे आईला? आज जा, जात। रे रे नि सा रे गा रे मा गा रे रे गा रे सा सा रे गा पा गा पा गा पा ध नि ध म ध म रे गा प म रे म गा गा रे नि द द गा रे जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण बलम रे नागबाई बिरहा मुसारी जो मन तरसाय जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण माँ मग रे ग रे जागत तोरे जागत तो जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण सा रे ग प प प प ग प ध नि ध म रे ग प म रे म ग रे नि ध सा रे ग म रे ग रे जागत तोरे कारण बलम सा रे ग प ध नि ग प ध सा ध नि ध सा सुजत ना कछु तुम बिन सुजत ना कछु सुजत ना कछु तुम बिन 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 अब ना सताओ मन मोरी प्यास बुझाओ मिलन की बेगी बेगी घर आए जागत तोरे कारण बल म जागत तोरे कार आ जागत तोरे कार आ जागत तोरे जागत 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 तोरे कारण बलम रे नागबाई बिरहा मुसारी जो मन तरसाय जागत तोरे कारण बल कर गा बद सर घर नि धगा घर धनी मर गर जागत तोरे कारण बलम रे नागबाई बिरहा मुसारी जो बन तरसाय जागत तोरे कारण तोरे कारण तोरे कारण बल आ देवकी माझ्या मनाचा खूप गोंधळ होतोय ग। काय झाले? आबांची इच्छा आहे पुढे शिकण्यासाठी मी लखनौला जावं। अरे मग छानच की, मोठा गायक होशील तू, पंडित वगैरे पदवीही मिळवशील, मिळवच। पंडित श्रीरंगजी,
अगं गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणाची वर्ष निश्चित नसतात. 2 वर्ष कदाचित, एखादं वर्ष आणखी नाही, पण माझी खात्री आहे तू पटकन सगळं आत्मसात करशील आणि लवकर परत येशील. अगं पण 2 वर्ष, फक्त 2 वर्ष आणि मग आयुष्यभर आपण एकत्र. तू जा, आता थांबू नकोस, मी वाट पाहिन तुझी. कधी जाशील? उद्या पहाटेच्या बोटीनेच निघेन, चालेल? वा 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 वा, इतकं झकास काम झालेलं आहे तुला सांगतो. काय म्हणाले हो इनामदार साहेब? अगं इनामदार भयंकर खुश होते. आई वडील कसे आहेत? एकदम शांत, काळजीच करू नको तू. देण्या घेण्याबद्दल काही बोलले का? काहीही नाही, फक्त नारळ आणि मुलगी द्या म्हणाले. पण मुलगा थोडा वयाने जास्त वाटतो नाही? हे बघ, आता उगीच शंका काढू नकोस, वय थोडं जास्तच चांगलं, धाक राहतो आणि आदर पण. आणि देवकीनं रात्रीच पळून जायचं ठरवलं. 2-4 कपडे बॅगेत भरले आणि घराबाहेर पडले. बाहेर विसू झोपला होता. विसू, आम्ही सांभाळलेला अनाथ पोरगा, पण देवकीवर अगदी थोरल्या बहिणीसारखी माया. त्याला चाहूल लागली. ताई, ताई थांब ना. ताई सांग ना, तू मला कुठे जातेस? तू घरी जा विसू, मी जाते. मी पण तुझ्याबरोबर येतो. नाही रे, तू घरी जा, आई बाबा वाट बघतील ना तुझी. मला जायला हवं. उद्या आई मला विचार, मी काय सांगू? मला माहित नाही, असं सांग. अजिबात सांगू नको मी कुठे गेलीय. धावत पळत धापा टाकत ती बंदरावर गेली. लखनौला जाणाऱ्या सेरंगला तिला गाठायचं होतं. वादळी उठतात, किनारे सुटतात. हो, वादळी उठतात, किनारे सुटतात. नशिबाशी फुटतात लाटा, पाऊले थकतात शेवटी अवचित. पाऊले थकतात शेवटी अवचित. जगण्याच्या वळतात वाटा सारंगा रे सारंगा. हो सारंगा रे सारंगा. तुझी गोष्ट आहे जुनी, मनसाही
तुझी गोष्ट आहे जुनी, चालताना पुन्हा सांगते रे कुणी, चालताना पुन्हा सांगते रे कुणी, हुंद केसरतात आसवे उरतात, हो हुंद केसरतात आसवे उरतात, जगण्याचा असल तोच काटा, जेवायला घ्यायचं नाही आम्हाला नको आहे, तुम्ही जेवून घ्या. मी जेवले. आमच्या शिवाय आम्हाला न विचारता. सासूबाई म्हणाल्या जेवून घे. का? एरवी ठीक असत पण अशा अवस्थेत वेळच्या वेळी जेवून घे. अशा अवस्थेत तुमच्या तुमच्या पोटात आमचा चिरंजीव आहे नाही का? नाही बघ, बरोबर आहे, तेच म्हणलं आमची आई तुम्हाला असं कसं म्हणाली. पाहिलं इनामदारांच्या घराला आपल्या येणाऱ्या वारसाची किती काळजी आहे. तुमच्यासारखा देखणा, आमच्यासारखा रुबाबदार राजपुत्र आम्हाला द्या, मग बघा आम्ही तुम्हाला कसं सोन्यानं मढू. काय झालं अशा गप्प का? सोन्यानं मढवणं आवडलं नाही का? चला हिरे माणकाने मढवू. काय झालं, तुम्ही अशा गप्प का? बोला काहीतरी. राजपुत्राऐवजी राजकन्या झाली तर? मुलगी नको होती आम्हाला, नको होती मुलगी. त्या रात्रीच देवकीनं ते घर सोडलं तुला पदराखाली घेऊन भर पावसात. एका दयावंत कुटुंबानं तिला आसरा दिला आणि सकाळी आमच्या दारी आणून सोडलं. गलित गात्र झालेली देवकी आणि तापानं फणफणलेली तू. ती अचानक कशी, का, काही सांगायच्या मनस्थितीतच नव्हती. आपल्या मुलीच्या सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तुझ्या आजोबांनी त्या दिवसापासून हाय खाल्ली. ते हतबल होऊन बसले, ते आयुष्यात पुन्हा म्हणून उभे राहिलेच नाहीत. आणि देवकीचा संघर्ष सुरू झाला.
शब्द मायेचे आता कापरे जाहले, शब्द मायेचे आता कापरे जाहले, काय माझ्या आतले बावरे जाहले, शब्द मायेचे आता कापरे जाहले, शब्द मायेचे आता कापरे जाहले। मी नशिबाने दिलेला जाळणारा पावसाळा, भर दुपारचा जसा की चिंब भिजलेला उन्हाळा, या असल्या संध्याकाळी हुर हुर त्या कादर वेळी, खोल माझे आतडे घाबरे जाहले, खोल माझे आतडे घाबरे जाहले, काय माझ्या आतले बावरे जाहले, शब्द मायेचे आता कापरे जाहले, शब्द मायेचे आता कापरे जाहले। मी मला शोधली स्पर्शाची लोकर माया, ही मला लागली मायेची उब मिळाया, काय सांगू तुला आज येथे मला, आईच्या गोष्टी मधले दुःखाचे देऊळ दिसले, काय पाहिजे तुम्हाला? रावसाहेब इनामदार। रावबा, इन्स्पेक्टर, हा रावसाहेब इनामदारांचा बंगला आहे, तुमची पोलीस चौकी नाही, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हा सगळा तुमचा फौज फाटा घेऊन आज शिरलत कसे? तुमच्या बंगल्याला कितीही दारखिडक्या आणि कडीकुलप असली तरी ती कायद्याला रोखू शकत नाहीत, मी तुम्हाला अटक करायला आलोय। हा काय प्रकार आहे इन्स्पेक्टर? DCP डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस संतोष नाईकशी तुम्ही बोलता आहात, प्लीज कॉल मी कमिशनर। आमच्या पदांचा मान राखायला शिका, कारण बापजाद्याकडून वारशात ती मिळालेली नाहीत, स्वकर्तृत्वावर आम्ही ती मिळवली। वॉरंट आहे, कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना कायदे मोडणाऱ्यांनी हे असले प्रश्न विचारायचेही नसतात। कमिशनर नाईक, रावसाहेब इनामदारांचं एवढं मोठं साम्राज्य पडलंय, आम्ही तुमच्या कायद्याच्या भानगडीत कशाला पडू? इथे आमचा कायदा चालतो, चाललाय पिढ्यानपिढ्या, या गावाचे आम्ही पालक होत, तेव्हा कायदा आम्हाला शिकू नका। नाही, अजिबात नाही, खरं तर मी त्याही वरच्या लेव्हलचा माणूस आहे, तुम्हाला कायदा शिकवण्यासाठी मी एक खास माणूस आणलाय, शितोळे यांना कायदा शिकवा। रावसाहेब इनामदार, IPC 494 कलमा अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि या संदर्भात कोर्टाने पकड वॉरंट जारी केलंय तुमच्यावर। कसला गुन्हा?
पहिली लग्नाची बायको जिवंत असताना तुम्ही दुसरं लग्न करणं म्हणजे आयपीसी क्राईम आहे. आणि याबाबत आलेला तक्रार अर्ज दाखल करून घेऊन कोर्टाने तुमच्यावर पकड वॉरंट जारी केलाय. कोणी नोंदवली तक्रार? मी. तुमची मुलगी. गार्गी देवकी देसाई, माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा हिशेब चुकता करायला आले मी. माझ्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला होता ना तुम्ही. आज 20 वर्षानंतर मी तुमचा गळा धरलाय कायद्याने. ही तक्रार, कोर्ट ऑर्डर्स आणि पुरावे. मुलींचा एवढा राग आहे का तुम्हाला? मारून टाकेपर्यंत. जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ती कोणाची तरी मुलगीच होती ना. आणि जिच्याशी तुम्ही लग्न केलं ती सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना. म्हणजे फळं मी खाणार पण झाडं जगवायला सांगू नका. माफ करा मंडळी, यांच्या दुसऱ्या लग्नाचं कायदेशीर निमंत्रण मिळालं असतं तर आज ही वरात निघाली नसती. शितोळे सर, ताब्यात घ्या. येस सर. ताईसाहेबांनी जो इमारत निधीचा प्रस्ताव मांडलाय त्याविषयी आपल्याला कुणाला काही सूचना करायची का? मला वाटतं आपण मागच्या वेळी जी चर्चा केली होती त्यावेळी मुलींची संख्या कमी होत होती. हो. मग अशा वेळी मुलींची संख्या जर कमी होतीये तर इमारत निधीची ताबडतोब गरज आहे का? नाही. काय आहे, मुलींच्या गैरहजेरीचा प्रश्न आता बऱ्यापैकी आवाक्यात आलाय. अच्छा. पण ज्या मुली येत आहेत मला असं वाटतं की त्यांच्यासाठी अजून थोडे प्रशस्त म्हणजे हवेशीर वर्ग, स्वच्छ सुंदर टॉयलेट्स किंवा लायब्ररीज या सोयी जर उपलब्ध करून दिल्या तर कदाचित उपस्थिती वाढेल आणि शिकण्याचा किंवा शिकवण्याचा आनंद द्विगुणित होईल. इमारतीच्या खर्चाच्या विषयी काही अंदाजपत्रक केलेलं आहे का? प्रस्ताव तत्वतः मान्य झाल्यानंतरच अंदाजपत्रक करावं असं वाटल्याने मी अजून तसा विचार केला नाही आहे. शिवाय आपला अनुभव आणि अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी माझ्या फक्त गरजा सांगू शकते. नाही, प्रस्ताव तत्वतः मान्य केलेलाच आहे आणि तुम्ही जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार इमारत निधीसाठी मला वाटतं कमीत कमी 5 लाख रुपये तरी उभे करावे लागतील. सरकारकडे मागणी करूया अनुदानासाठी. नाही, सरकार काय, शैक्षणिक संस्था किंवा धर्मदाय संस्था किंवा कोणाकडूनही जमेल त्या त्या ठिकाणून मदत घ्यायला काहीच हरकत नाही आपल्याला. ठीक आहे, मी माझ्या पातळीवर कोणाकडे शब्द टाकता येतो का बघते. अवश्य येऊ मी. हो, धन्यवाद. अच्छा, या. अरे क्या बात है, शाम का वक्त और अब यहाँ? नॉट फीलिंग वेल? काय ताप बीप आला नहीं है ना? आला असता तर बरं झालं असतं. चुप, असं काय बोलायचं नाही. काय झालं? तू काय गडबड तर केली नाही आहे ना? रूपा काय झालं? शांत हो पाहू. काय झालं सांग मला. मम्मी पापा आले होते. दोघेही एकत्र? इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. एक सांगू, जेव्हा मी एकाला भेटत होते तेव्हा दुसरं वेटिंग रूम मध्ये वाट बघत होत. ही मोठी माणसं पण ना, मैं जानती हूँ आप मियाँ बीबी बन नहीं सके, कम से कम मेरे लिए माँ बाप तो बन सकते थे. जब पैदा किया है तो निभाओ ना उसे. रूपा मला का पनिशमेंट, त्यापेक्षा बरं झालं असतं मला कोणत्या ऑर्फनेज मध्ये ठेवलं असतं. माई बाप दिसतात गा पण भेटत नाहीत. अकेले हो ना
और अकेलेपन का जीना बहुत फरक है। मानस थोड़ा वेळासाठी एकटे राहू शकतात पण कायमचे एकटे नाही राहू शकत ना गार्गी। और जब उसकी कोई गलती ही नहीं। सुप्रभात। आज एकदम सायकल। पर्यावरण रक्षण, सायकल चालवा, प्रदूषण टाळवा। टाळा हे सगळं किती दिवस? बस तू जर असं नीट लक्ष द्यायला लागलीस की लगेच बंद। अँड मोरोवर मला डबल सीट नाही घेता येत। तुमचा स्टंट लक्षात घेतला गेलाय। रिअली? आणि तो अप्रिशिएट ही झालाय। ओ थँक यू। पर आकाश मला एक सांग। हां। मला शाळेसाठी 5 लाख रुपये उभे करायचे आहेत, तू किती देऊ शकतोस? सगळे। आय कॅन गिव्ह देम ऑल। गॉड, मी सायकल आणली, माझं चेकबुक गाडीत असतं। मी प्लीज, आय एम नॉट जोकिंग, आय एम सिरियस। अरे आणि मला तुझ्या वडिलांचे पैसे नको आहेत। ए होल्ड ऑन, हे बघ, मी माझ्या कंपनीमध्ये ऑफिशियल पार्टनर आहे अँड यू नो दॅट, ओके? आणि मोरोवर आम्ही टॅक्स रिबेटसाठी अशा बऱ्याच देणग्या देत असतो। अरे असेल, पण मला एकाच माणसाकडनं एवढी रक्कम नको आहे, यु नो। ओके ओके, म्हणजे तुला पैसे जमवल्याचा फील द्यायचा आहे। ऑलराईट, आपण एक काम करूया, मी चार पाच नाही, मला तुला पैसे जमवण्यासाठी भटकवायचंय। अच्छा अच्छा। त्यासाठी तुला एकच काम करावं लागेल, फक्त एकदाच, प्रेमाने हो बोलावं लागेल। मी आयुष्यभर वणवण भटकेन, आय प्रॉमिस। एक विचारायचं होतं पंडितजी। काय ग? तुम्ही एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेता? अजून सूर हाती आले नाहीत, तोच मानधनाची आकडेमोड करायला लागलीस। आधी शिकून ईश्वर चरणी, गुरु चरणी कला समर्पित करायची असते, मग जलसे आणि मानधन वगैरे। मी माझ्या संदर्भात नाही विचारला हा प्रश्न। मग मी ज्या शाळेत शिकले ती आश्रमशाळा माझी आई चालवते, त्या शाळेला पैशांची गरज आहे। लोकांकडून नुसतंच दान घेण्यापेक्षा त्यांना जर आपण त्या दानाच्या बदल्यात काही। अच्छा अच्छा, माफ करना बेटा, मैं कुछ गलत समझा। अशा नेक कामासाठी माझ्याकडून होईल ती मदत मी करेन, आणि तुझ्यासाठी तर नक्कीच। मी ही देणगी म्हणूनच काय, तू तारीख सांग फक्त। हां, साथीदारांचे पैसे मात्र द्यायचे। खरंच? आय थिंक इट्स अ वायर ओव्हर देयर। या त्याची वायर लूज झाली असणार, ती टाईट केल्यावर होईल सगळं। ही वायर हॉर्नची वायर आहे ही। अरे ऑइल कंप्लीट संपलंय। चल हो, गाडी इंडिकेशन देत नाही। कोणीच सांगितलं नाही। अच्छा, तो रेड लाईट जो फ्लॅश होतो तो याचा आहे। सॉरी यार, राहून गेलं। राहून गेलं? हां। अरे सिगरेट, दारू, पार्ट्या हे सगळं लक्षात राहतं ना। हां, गाडी आहे का बैल? गाडी आहे। अरे बैलाला वैरण नाही दिली ना तरी सुद्धा चालतं। बैल वरण खातो? वैरण, वरण नाही, वै। जाऊ दे, इंजिन सीज झालंय। ओ, वडील पैसे देत आहेत, तुम्ही पेट्रोल भरताय, आता ह्याचं बिल सुद्धा वडीलच देणार ना। गाड्या नुसतं उडवायच्या नसतात, त्यांची काळजी सुद्धा घ्यायची असते। माझे वडील सुद्धा एवढं बोलत नाहीत। अरे पण तुला राग काय येतोय, गाडी किती दिवसात देणार तेवढं सांग। गाडी आधी थंड व्हावी लागेल, मग इंजिन उतरवावं लागेल। ठीक आहे ठीक आहे बाबा, 2 दिवसात दे आणि गाडी होईल रे। आधी तू थंड हो। द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द कार इज द इंजिन। ब्युटिफुल। हाय शिर्या। हाय ब्युटिफुल, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। पण तू इथे काय करतोयस? इंजिन डाऊन। काय इंजिन वगैरे डाऊन झालं नव्हतं, ऑइलच संपलं होतं म्हणून इंजिन डाऊन करावं लागतंय। तेच ते, कळलं तिला काय ते। डोंट यू वरी, तुझी गाडी आता एका उत्तम सर्जन कडे हो ना। पेशंट स्ट्रेचर वरून नाही, तिरडी वरून आणलाय आणि अपेक्षा करतात जगवायच्या। याचे क्लासेस आहेत, किती लेक्चर देतो का, पण काय झालं त्यामुळे आज मी 4 गोष्टी शिकलो। बरं झालं तुमचं, मला काही बोलायचंय। शिर्या, तुला माहितीये पंडित ओमकारनाथ शाळेसाठी कार्यक्रम करायला तयार झाले। काय
कूल ना? गुड। बरं आता मला हे सांगा, तुम्ही दोघं कार्यक्रमासाठी काय करू शकता? मी एक काम करतो, गॅरेज संपलं की मी तुझ्यावरच राहील। मी सकाळी ब्रश केल्यावर लगेच येऊ शकतो। रोजचे 1000-1500 रुपये मी नक्कीच जमवू शकतो। हे रिअली? हा। 1000-1000 असे 8-10 चेक्स रोज आणू शकतो। खरंच? पैशाने काही होत नाही नुसतं, कार्यक्रम करायचं म्हणजे पोस्टर लावले लागतात, पोस्टर लावायचे म्हणजे ती भिंतीवर लावले लागतात, आणि ते काम मी करू शकतो। हा अरे शिर्या तू काय डार्लिंग, पण ती पोस्टर्स आधी छापावी लागतील ना, त्यासाठी स्पॉन्सरशिप मी आणून देतो। ऑलराईट, आणि ती जेव्हा लावायची असतील ना भिंतींवर वगैरे, तेव्हा माझी गाडी घेऊन जा। ही बंद पडलेली? अशा 8-1 गाड्या आहेत माझ्याकडे। 8-1 गाड्या बंद पडल्या? चुप चुप। आता हे जे सगळं ठरलंय ना, ते कधी सुरू करायचं? लगेच। आधी गाडी सुरू कर। काय बोलला? म्हणजे जाता येईल ना मला? चल चल। हॅलो आई, मी गार्गी बोलते, झोपली तर नव्हतीस ना? अगं नाही ग, मी इथे कामच करत बसले होते। पण काय ग एवढ्या रात्री, काही विशेष? काहीही झालेलं नाहीये, एव्हरीथिंग इज फाईन। आणि आता तू मध्ये मध्ये बोलू नको, मी काय सांगते ते नीट ऐक। आई, तुला शाळेसाठी 5 लाख रुपये हवे होते ना? हो, म्हणजे ते मी तुला मिळवून देणार आहे। तू? येस, मी आजच पंडितजींशी बोलले। कोण पंडित? असं काय करतेस आई? मी पंडित ओमकारनाथांविषयी बोलते, ते आपल्या शाळेच्या मदतीसाठी कार्यक्रम करायला तयार झाले। कुल ना गार्गी, अगे नसे उद्योग कोणी सांगितलेत ग? पुरे पुरे, आता चर्चा नको, तू फक्त शाळेच्या लेटर हेड वरती माझ्याकडे पंडितजींसाठी एक पत्र पाठव, आणि कार्यक्रमाच्या दिवशी येऊन ते डोनेशन स्वीकार, बस। आणि हे बघ, आता मी फोन ठेवते, पत्राची वाट बघते मी। चल, गुड नाईट। हाय शिर्या। अरे बरं झालं आलीस तू, तू थिएटर पाशी जाऊन आलीस? नाही ना, मला वेळच नाही मिळाला। बट यू नो व्हॉट, आकाश असं म्हणत होता की मी जेएम रोडवर आणि एमजी रोडवर दोन्ही ठिकाणी जाऊन आलो। अरे तेच तर मी तुला सांगते की आकाश असं म्हणणं आहे की आपण पोस्टर्स अशा एरियाजमध्ये लावावीत जिथे संगीताचे चाहते राहतात। लोक घराबाहेर पडत नाहीत, जिथे गर्दी असते तिथे पोस्टर्स लागायलाच हवीत। अरे हो, पण शिर्या आकाश असं म्हणणं आहे की आपण। एक मिनिट, आकाश काय म्हणाले हे तू सांगायला आलीस? पण आकाश जे बोलतोय ते बरोबर आहे ना? अगं हो, पण प्रत्येक तुझ्या वाक्यामध्ये आकाश 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 काय चाललं तुझं? पण शिरे आकाश आहेच तसा, तुला माहितीये तो कॉलेजमध्ये चक्क सायकलवरून आला का? तर माझं लक्ष त्याच्याकडे जावं म्हणून। कुल ना? आणि तू, आणि तुला माहितीये तो माझ्या चक्क पाया सुद्धा पडला मी त्याच्या गाडीत बसावं म्हणून, ते सुद्धा सगळ्या कॉलेज समोर। ही इज व्हेरी क्यूट शिर्या, अँड इज व्हेरी व्हेरी स्टायलिश। खूप प्रामाणिक आहे ना तू आपल्या भावनांची। मला ना तुला काही सांगायचं होतं, म्हणजे तसं मी काही कमिट नाही केलंय, पण आकाश असं म्हणत होता की त्याचं प्रेम आहे माझ्यावर, आणि त्यांनी मला प्रपोज सुद्धा केलं। तरी मी खरंच काही कमिट नाही केले, पण मला असं वाटलं की म्हणजे शिर्या शिर्या नो आर यू गाइस क्रेजी, हे सगळं मी कोणासाठी करतो तुम्हाला वाटतंय? अरे गार्गीसाठी। हे ड्यूड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज, इथे कसा काय? गर्ल्स मीट शेखर, गार्गीज बेस्ट फ्रेंड। ओके, यू नो व्हॉट, मी आणि गार्गी एकत्र असतो ना तेव्हा ती माझ्याबद्दल पण एवढं बोलत नाही जेवढं याच्याबद्दल बोलते। इजंट इट ड्यूड? अरे काय बोललास तू तिला? कोणाला? गार्गीला प्रपोज करतो तू? ए ए हे बघ, बाकीच्या मुलीबरोबर जसा वागायचा ना तसा वाग तू। शिर्या, गार्गीला जर त्रास दिला तर। एक मिनिट थांब गार्गी, साले पैसेवाले, तुम्हाला माज आलाय, गाडवर होता। पैसेवाल्यांचं काय रे? हा पैसेवाल्यांचं काय? पैसेवाल्यांना सुद्धा अक्कल असते, कळलं ना कुठली गोष्ट विकत घेता येते आणि कुठली गोष्ट विकाऊ नाही याची। प्लीज आकाश, यू डोंट ट्राय टीच मी। ऑल राईट, हे बघ मित्र आहेस, मित्रच राह, डोंट यू डेअर ट्राय अँड इंटरफिअर इन माय लाईफ। ऑल राईट, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझं मनापासून प्रेम आहे तिच्यावर, लग्न करणार आहे मी तिच्याशी। ओके,
अँड यु नो वॉट शेखर, तिचंही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. म्हटलं खरं नसेल वाटत ना तर तिला विचार. कळलं ना? हा, जस्ट गेट द हेल आउट ऑफ हियर. I really like you, Shreya. छान आहे, चांगला आहे तुझा चॉईस. सुखी राशी. गार्डियन आहे ना मी तुझा, म्हणून बघत होतो. खरं तुझ्या तू किती प्रेम करतोय. प्रॉमिस मी दॅट यू विल ऑलवेज बी माय बेस्ट फ्रेंड. प्लीज सराए मेरो कजरारे नैन, सुध बिसराए मेरो कजरारे नैन, सुध बिसराए मेरो कजरारे नैन, सुध बिसराए मेरो कजरारे नैन. नाही परत मोहे तुम बिन चैन, सुध बिसराए मेरो कजरारे नैन, सुध बिसराए मेरो कजरारे नैन. धम धा 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 धम धम गरे गम धम गरे निदा मध मग मध ध धम गरे, सुध बिसराए मेरो कजरारे नैन. ध धम ध धम ध धम ध धम गरे गम ध धम गरे नि ध धम गम ध धम ध धम गरे गम ध मनि ध धम गम ध धम गरे, सुध बिसरा सुध बिसराए मेरो कजरारे नैन. मनवा बसी मोरे सावरी सूरत, मनवा बसी मोरे सावरी सूरत, भई बावरी मन सदिन तरपत, सुध बिसराए मेरो कजरारे नैन, सुध बिसराए मेरो कजरारे अरे नैन. नाही परत मोहे तुम बिन चैन, सुध बिसराए मोरे सुध बिसराए मोरे
सुध बिसराए मोहे क्या जय रे ने। कसा झाला कार्यक्रम? शायद चांगला पैसा मिळाला ना। देवकी, गार्गीचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचंय। मला इच्छा नाही आहे। काय झालं तुला आई? तू माझ्याशी अशी का वागतेस? मी काल रात्री तुला किती फोन केले, तू फोनही घेतला नाहीस। मी आज तुला इथे भेटायला आले, तू मला टाळून इथे निघून आलीस। त्या पंडित ओमकारनाथांनी तुझ्या शाळेसाठी कार्यक्रम केला, त्यांच्याशी तू एक शब्दही बोलली नाहीस। गाणं संपल्यावर मी आत आले होते, तुला त्यांच्या मिठीत पाहिलं। शोभत तुला हे? प्लीज आई, पंडित ओमकारनाथ माझे गुरु आहेत, माझ्या वडिलांसारखे आहेत ते। म्हणूनच त्रास झाला। ते तुझ्या वडिलांसारखे आहेत पण ते ओमकारनाथ नाही आहेत। तो माझा श्री आहे, माझा श्री ज्याच्यावर मी अजूनही प्रेम करते, ज्याची वाट पाहते। तुझ्या वयाचे असताना मी त्याच्या प्रेमात पडले। Yeah।
वेली डर लागे हूँ अकेली डर लागे रे पनिया भरना कैसे जाऊँ रे। गार्गी एक सांगू, एवढी वर्ष ती तुझ्यासाठी एकटी राहिली, स्वतःचं प्रेम विसरून। तुला काय वाटतं, इतक्या वर्षात ती ओंकारनाथांना शोधू शकली नसती? तिने स्वतःचे इमोशन्स फक्त तुझ्यासाठी फ्रीज करून ठेवल्यात। गार्गी, मी तर माझ्या आईवडिलांना कधीच एकत्र आणू शकत नाही। ॲटलिस्ट यू हॅव अ चान्स, वाय डोंट यू ट्राय इट? आपल्या आईचा विचार कर, एकदा कर। असं होऊ शकतं? इफ यू डिसाइड इट। हीच वेळ एकमेकांना जपायची असते। तूच त्या दोघांना एकत्र आणू शकतेस। पंडितजी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही कोणावर प्रेम केलं होतं? कुणावर? स्वरांवर, तिच्या गळ्यातल्या स्वरांवर। देवकी, देवकी तिचं नाव। मी तिच्या गळ्यात सूर शोधायचो आणि ती नुसतीच हसायची। तीही सुरात वेड लागायचं। मग सगळं अपूर्ण राहिलं। एखाद्या गायकाच्या अकाली जाण्यानं गाणं गोठून जावं, तसं सगळं गोठून गेलं। तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, उडत उडत कानावर काहीबा येत राहिलं। आणि आज जर ती तुम्हाला भेटली तर? म्हणजे? म्हणजे पंडितजी, ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या मोडल्या तुटल्या तरी पुन्हा जोडल्या जातात, कारण त्यातलं बीज अस्सल असतं, असं माझी आई म्हणते। माझी आई देवकी। नक में छब देखन जाऊं तू ही नजर आवे, ऐनक में छब देखन जाऊं तू ही नजर आवे। नाम ग्राम में भूल न जाऊं, नाम ग्राम न जाऊं, तेरो ही नाम बतावे, ऐनक में छब देखन जाऊं तू ही नजर आवे। सांसों की जब तेरी हलचल, सांसों की जब तेरी हलचल, रजनी गंध सुहावे, दुख की आहट तुमरे तेरी, जन्म जन्म की पीरा तेरी, सब मुझ में आ जावे, ऐनक में छब देखन जाऊं तू ही नजर आवे,
ही नजर आवे। दिसचार झाले माना हो पाखरू हो न दिसचार झाले पाखरू हो न पान पान अर्थ आणि पान पान अर्थ आणि झाड बावरून दिस चार झाले माना हो पाखरू हो न दिस चार झाले